तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे रायगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना आणि डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीनं तीनशे स्वयंसेवकांनी रायगडावर स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला दोन जून ते आठ जून या कालावधीत तीनशे स्वयंसेवकांसह किल्ले रायगड स्वच्छता मोहीम पार करण्यात आली तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीनशे स्वयंसेवकांनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबवली शिवराज्याभिषेक दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण रायगडची स्वच्छता केली स्वच्छतेमध्ये तीनशे बॅग प्लास्टिक संकलन आणि इतर कचरा संकलन झालं त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाबाबत घोषणा आणि फलकांद्वारे जनजागृती केली प्लास्टिक संकलित करून ते रिसायकलिंगसाठी पाठवण्यात आलं या स्वच्छता मोहिमेअंतर्गत रायगड किल्ल्यावरील होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज यांचा समाधीस्थळ परिसर राज सदर परिसर बाजारपेठ परिसर आणि रोपवे पर्यंतच्या रस्त्यावरील साफसफाई केली महादरवाजा ते चित्त दरवाजा या गड उतार होण्याच्या पायी मार्गावरही स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली सुमारे चारशे पन्नास बॅग प्लास्टिक स्वयंसेवकांनी संकलित केलं रायगडावर राज्याभिषेक दिने मोफत अन्नछत्र राबवलेल्या समितीचे सर्व साहित्य गडापासून ओपवेपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वयंसेवकांनी केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्राध्यापक अमोल कुलकर्णी डॉक्टर के एस शिंदे प्राध्यापक संदीप पाटील यांनी शिबिराचं संयोजन केलं या मोहिमेसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिर्के प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी एस पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं